नमस्कार. अंजनीस फूड स्टफमध्ये सर्वांचे पुन्हा एकदा मनापासून स्वागत आहे. सध्या ताज्या आणि हिरव्यागार मेथी आणि मटारचा सीझन चालू आहे. अशा ताज्या भाज्या बघितल्या की नेहमीपेक्षा काहीतरी वेगळ्या पद्धतीने त्या भाज्या बनवण्याची इच्छा होते. म्हणूनच आज आपण ढाबा स्टाईल मेथी मटार मलाई ही भाजी बनवूयात. ढाबा स्टाईल असली तरीही ही पद्धत अतिशय साधी आणि सोपी आहे आणि भाजीही तेवढीच मस्त चमचमीत अशी होते. इथे मी एक जुडी मेथी घेतलेली आहे. ती आपल्याला स्वच्छ निवडून घ्यायची आहे आणि त्यानंतर स्वच्छ धुवून बारीक चिरून घ्यायची आहे. त्यानंतर एक वाटी हिरवे वाटाणे घेतलेले आहेत. 3 टॉमॅटो घेतलेले आहेत. त्याची आपल्याला मिक्सरला प्युरी करून घ्यायची आहे. त्यानंतर 3 कांदे घेतले आहेत. ते बारीक चिरून घ्यायचे आहेत. आणि 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत. ते आपल्याला उभ्या चिरून घ्यायच्या आहेत. सर्वात आधी आपल्याला मटार उकडवून घ्यायचे आहेत. त्यासाठी एका भांड्यात पाणी गरम करायला ठेवायचे आहे. पाणी उकळायला लागले की त्यात मटार घालून घ्यायचे आहेत आणि थोडं मीठ घालायचं आहे. त्यामुळे मटार व्यवस्थित शिजतील आणि त्यांचा रंगही तसाच राहील. मटार शिजले की एखाद्या चाळणीत ते काढून घ्यायचे आणि वरून थंड पाणी ओतायचे आहे. आता एका कढईत 2 चमचे तूप घालायचे. तुपामुळे या भाजीला चांगली चव येते. त्यानंतर 1 तमालपत्र, दालचिनी, 2-3 हिरवी वेलची आणि थोडं जिरं घालायचं आहे. आणि हे छान परतून घ्यायचं आहे. त्यानंतर त्यात बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे आणि तो छान परतायचा आहे. कांदा परतत असतानाच 1 टेबलस्पून आलं लसूण पेस्ट आणि उभी चिरलेली हिरवी मिरचीही घालून घ्यायची आहे आणि छान परतत राहायचं आहे. कांदा छान शिजवून घ्यायचा आहे. आलं लसूण पेस्ट चांगली परतून झाल्यानंतर त्यात आपल्याला टोमॅटो प्युरी घालून घ्यायची आहे. थोडा वेळ परतून झाकण ठेवून आपल्याला हे शिजत ठेवायचं आहे. त्यामुळे टोमॅटोचा कच्चेपणा निघून जाईल. 3-4 मिनटानंतर झाकण काढून घ्यायचे. आणि आता तुम्ही बघू शकता की कांदा टोमॅटो छान शिजले आहेत आणि एकत्र मिळून आलेलं आहे. आता इथे आपल्याला सुके मसाले घालायचे आहेत. इथे मी 1/2 चमचा हिंग, 1 टीस्पून हळद, 1 टीस्पून लाल तिखट आणि 1 टीस्पून काश्मीरी मिरची पावडर आणि 1 टीस्पून धणे जिरे पावडर घातली आहे. मसाले आपल्या आवडीनुसार कमी जास्ती घालावेत. मसाले चांगले परतून घेतल्यानंतर त्यात आपल्याला थोडं गरम पाणी घालायचं आहे. इथे मी साधारण 1/2 कप गरम पाणी घातले आहे आणि व्यवस्थित परतून घेऊन झाकण लावून 2-3 मिनिटांसाठी ग्रेव्ही शिजवायची आहे. 2-3 मिनिटांनंतर आता आपल्याला उकडलेले मटार घालून घ्यायचे आहेत. इथे मी आणखीन थोडं गरम पाणी घालते आहे. चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे. त्यानंतर बारीक चिरलेली मेथी घालायची आहे. व्यवस्थित सर्व मिक्स करून घ्यायचं आहे. आपल्या आवडीप्रमाणे भाजी आपल्याला किती घट्ट पातळ हवी त्याप्रमाणे थोडं गरम पाणी घालून भाजी झाकण ठेवून शिजत ठेवायची आहे. ही भाजी खूप पातळही करू नये. मेथी व्यवस्थित शिजवून घ्यायची आहे म्हणजे मेथीचा कडवटपणा आणि उग्रसपणा कमी होईल. मेथी व्यवस्थित शिजल्यानंतर 1/2 चमचा गरम मसाला पावडर आणि थोडी कसुरी मेथी घालायची आहे आणि 1/2 लिंबाचा रस घालायचा आहे आणि छान व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे. त्यानंतर थोडी बारीक चिरलेली कोथिंबीरही घालून घ्यायची आहे. आता इथेही आपली भाजी रेडी आहे. सर्वात शेवटी इथे आपल्याला 1/2 वाटी मलई घालायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. आपण इथे रेडीमेड विकत मिळते ती मलईही वापरू शकतो किंवा घरची ताजी दुधावरची मलईही वापरू शकतो. तुम्ही बघू शकता मस्त असा रंग आलेला आहे आणि भाजी एकदम छान घट्टसर झालेली आहे. अशा प्रकारे ही ढाबा स्टाईल मेथी मटर मलाई तयार आहे.
ही मेथी मटर मलाई आपण रोटी नान चपाती किंवा अगदी जीरा राईस सोबतही खाऊ शकतो. खूपच मस्त लागते. ही माझी मेथी मटर मलाई रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते नक्की सांगा. पुन्हा भेटूया नव्या रेसिपीसह लवकरच. धन्यवाद.